Hi, this is Abhijit Sawant and you are watching MNS News. नमस्कार, मैं लीना, MNS News में आपका स्वागत है। देखते हैं खबरें विस्तार से। सरकार सदा की राजनीति कर रहे हैं और छगन भुजबल इन्हें कैद में डाला गया। भुजबल के खिलाफ कोई सबूत न होने के बाद भी उन्हें जेल में रखा गया और विपक्षी नेताओं को दबाए जाने की कोशिश की। भ्रष्टाचार के सबूत देने के बाद भी 20 से 22 मंत्रियों की कार्रवाई नहीं की गई। जयंत पाटिल ने सरकार पर हमला किया कि सरकार भ्रष्टाचार के साथ लोगों का समर्थन कैसे कर रही है। हो, कांग्रेस आणि राष्ट्रवादी कांग्रेस ने सत्तेत आल्यावर कधीही सुडाचं राजकारण केलं नाही, पण दिल्लीत आणि मुंबईत तसं होतंय असा अनेक घटनांवरून म्हणायला लागेल। छगन भुजबळ साहेबांना कधीही तुरुंगात घालण्याचं कारण नव्हतं, कारण त्यांच्यावरचा कोणताही आरोप सिद्ध झालेला नाही। आरोप सिद्ध न होता एखाद्याला 2 वर्ष तुरुंगात राहायला लागत असेल आणि राजकीय नेत्याला, याचा संदेश काय देऊ शकतं सरकार? तर आम्ही इतरांची गत अशी करू शकतो, म्हणजे एकंदर दहशत पसरवण्याचा प्रयत्न हा कुठेतरी होताना दिसतोय। सरकारला उघडा पाडण्याचा प्रयत्न तर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसने जास्ती जास्त केलेला आहे। जवळपास 20-22 मंत्र्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आणि पुरावे यासह आम्ही विधानसभेत विधान परिषदेत आरोप केलेले आहेत। सरकारचे आणि मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न या सगळ्या मंत्र्यांना क्लीन चीट देण्याचे दिसले, त्यामुळं राज्य सरकार आणि मुख्यमंत्री भ्रष्टाचारी मंत्र्यांना मागं घालतायत, हे चित्र आता महाराष्ट्रासमोर आहे। प्रसारमाध्यमांची, वर्तमानपत्रांची, TV चॅनलची गळचेपी किती करायची, आणि म्हणजे ही अघोषित आणीबाणीच या देशात चालू आहे। आणि आणीबाणी झाल्यानंतर जी प्रतिक्रिया त्यावेळी देशातल्या लोकांनी दिली, तीच प्रतिक्रिया नरेंद्र मोदी निवडणुका ज्यावेळी जाहीर करतील त्यावेळी या देशात तीच प्रतिक्रिया येईल, याच्यात माझ्या मनात कोणती शंका नाही। अकोट सिटी श्याम सुंदरन के सिटी अस्पताल में एक अलग ही मोड़ लिया है। डॉक्टर निखिल गांधी के खिलाफ झूठे दस्तावेजों के धोखाधड़ी के लिए डॉक्टर श्याम सुंदर केली ने शिकायत दर्ज कराई थी। हालांकि अस्पताल में किसी को कभी अनुमति ही नहीं थी, फिर भी अंदर से भर्ती करके उनका इलाज किया जाता था। इस मामले में अकोट पुलिस स्टेशन डॉक्टर श्याम सुंदर केली इनके खिलाफ FIR दर्ज कराया गया है। अकोट शहरातील बस स्टँड समोरील सिटी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर श्याम केला यांच्या विरुद्ध आज पोलिसांनी अकोट शहर येथे कलम 336 भादवी आणि बॉम्बे नर्सिंग होम ॲक्ट सेक्शन 3 आणि 6 याप्रमाणे कलमामध्ये वाढ करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। याची हकीकत थोडक्यात अशी आहे की 1 महिन्यापूर्वी डॉक्टर श्याम केला यांनी पोलिसांना रिपोर्ट दिली होती की त्यांच्या हॉस्पिटलमध्ये स्वतःला डॉक्टर म्हणून घेणारा निखिल गांधी यांच्याकडे कुठलाही वैद्यकीय परवाना आणि कुठलाही अधिकृत शैक्षणिक पात्रता नसताना सुद्धा तो डॉक्टर आहे असं भासून आणि डॉक्टर केला यांची फसवणूक करून त्यांच्या ओपीडीचा रुग्ण उपचारासाठी त्यांनी उपयोग केला होता, त्या रिपोर्टवरून आम्ही 1 महिन्यापूर्वी डॉक्टर निखिल गांधी यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्याचा तपास सुरू होता। त्यावेळी तक्रारीवरून जिल्हा शल्य चिकित्सकाचे एक पथक ज्याचं डॉक्टर संजय कोलते हे हेड होते, त्यांनी याच्यामध्ये सदर हॉस्पिटलची तपासणी केली असता त्या तपासणीमध्ये त्यांना असं आढळून आलं की डॉक्टर श्याम केला यांनी कुठल्याही प्रकारचं काही नर्सिंग होम ॲक्टप्रमाणे नोंदणी केलेली नाही आणि नोंदणी न करता तसंच रुग्णसेवा ते करत होते आणि त्यांच्या हॉस्पिटलमध्ये निखिल गांधी नावाचा एक व्यक्ती स्वतःकडे कुठलाही वैद्यकीय परवाना नसताना सुद्धा रुग्ण तपासणी करत होता आणि उपचार करत होता। अशा प्रकारे डॉक्टर केला यांनी बॉम्बे नर्सिंग होम ॲक्टचं पण व्हायोलेशन केलं आणि निखिल गांधी सारख्या बोगस डॉक्टरला त्यांच्या हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवा करू देऊन स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्याला हॉस्पिटलचं OPD उपलब्ध करून देऊन रुग्णांच्या जीवाशी हेळसांड केलेली आहे, अशा पद्धतीची तक्रार त्यांनी दिल्यावरून आम्ही आज रोजी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्यामध्ये कलम 336 भादवी आणि बॉम्बे नर्सिंग होम ॲक्ट कलम 3 आणि 6 याप्रमाणे त्याच्याविरुद्ध सेक्शनची वाढ केलेली आहे आणि ह्या गुन्ह्यामध्ये त्यांना सहआरोपी करून त्या पद्धतीचा अहवाल कोर्टाला आणि वरिष्ठांना पाठवण्यात आलेला आहे आणि तपास आमचे PSI शिंदे करीत आहेत।
आज जागतिक छायाचित्र दिन के अवसर पर अंबानगरी में फोटोग्राफर एसोसिएशन के द्वारा कैमरा पालकी का आयोजन किया गया। इस पालकी में जिले के सभी फोटोग्राफर्स शामिल थे। 19 अगस्त 1861 साल में जेम्स क्लर्क मॉकवेल इन्होंने जब पहला फोटो निकाला था, तब से ये फोटोग्राफी संकल्पना अस्तित्व में आई है। तो खबरों में आज के लिए इतना ही। MNS न्यूज लाइव देखने के लिए MNS इंडिया प्ले स्टोर से आज ही डाउनलोड कीजिए। तब तक के लिए धन्यवाद।